रेशन ले वाले ये क्या का दुकान है रेशन मका आते लई उन्होंने मी हसा से का मन मम्मी रोज सांगा मन पप्पा ले मन पप्पा लक्ष देतत नहीं चल तो आपण मन पप्पा ला सांगू तो पहिले था आई टी होत मन घर मग जाऊ हां पहिले तुन घर टी होत मग मन घर भूमी ए भूमी काय पप्पा कर बेटा रेशन येले मने हां ना येले नाही लई उन इंतस ना करना तुम ना नाही गे मी तुमले तेच सांगले इराय तू मग आपले बिल्ले येन बेटा जाय ना हां ये पैसे ले कोरोना होता ना तो दिरांत सरकार फुकट सगळ्यातले आते रेशन ले पैसे लागतस एक काम कर या 100 आणि 50 150 रुपये शेतस कितला शेतस 150 रुपये यान मग 5 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ लिया हा तू भी तीन बरोबर जाय बरोबर आणस का देख समज ना जा बेटा लिया आने का बेटा कितना पैसा देलो तुम्ही तुम्ही 150 रुपया नहीं ना 150 देलो 150 म्हणजे 150 बरोबर बरोबर काय काय ना बेटा या गहू या गहू गहू कितना ना या 100 ना गहू बर या 50 तांदूळ बरोबर बरोबर तुम्ही कितना पैसा देतात मी 150 रुपया बरोबर तर मग तुम्ही आणत दोन वस्तू 100 रुपया नाना गहू गहू आणि 50 रुपया नाना तांदूळ तांदूळ बरोबर देखा आपण दोन वस्तू लेवासाठी जे पैसा दिला होता त्यासले आपण एकत्र करू त्यासने आपण काय करी बेरीज करी अशी बेरीज आपले रोज व्यवहार म करणी पडस आपण दुकानवर जातस काही वस्तू लेतस एक वस्तू लेतस दोन लेतस तीन लेतस ते बटा पैसा आपले एकत्र करना पडतो झालं म्हणतस बेरीज उन ध्यान मा अशी बेरीज आपले शिकणी पडी आता अभ्यास म भी चल आता आपण आपली शाब्दिक उदाहरणासनी बेरीज कशी करानी ते शिकवतात हां चला